नव अस्पताल आम्ही कोविड अस्पताल म्हणून आम्ही पूर्णपणे डिक्लेअर करतो. या हॉस्पिटलमध्ये फक्त कोविड पेशंटच्या आणि सस्पेक्टेड कोविड पेशंटच्या उपचार होणार. सस्पेक्टेड म्हणजे जोपर्यंत त्याचा टेस्ट रिझल्ट पॉझिटिव्ह येत नाही त्यापर्यंत तिथेच राहणार. आणि नेगेटिव्ह असेल तर त्यांना दुसऱ्या नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये एक प्रोटोकॉल त्यांना शिफ्ट करावा लागेल असं आम्ही ठरलेलं आहे. अगोदर असलेली हॉस्पिटल असणार शहरामध्ये असलेले त्या त्यांच्याकडे म्हणजे 100% सर्व त्यांच्याकडे असलेले सर्व बेड्स आयसीयू व्हेंटिलेटर आम्ही दोन्ही साठी वापरतो. त्यांच्याकडे बेड 305 आहे आणि महाकाले सहकारी रुग्णालयामध्ये दोन इमारत आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आता फक्त सेकंड इमारत आम्ही कोविड साठी डिक्लेअर करतो आणि पहिल्या इमारत आम्ही महाकोविड म्हणून डिक्लेअर करतो. जो कोविड आहे कोविडमध्ये 107 बेड्स आहे त्याच्याकडे. आणि यशोदा हॉस्पिटल आम्ही 100% कोविड म्हणून डिक्लेअर करतो. 150 बेड्स त्याच्याकडे आहे. चंदन नेहरू सायन्स सीएमएस हॉस्पिटल आम्ही 100% कोविड म्हणून डिक्लेअर करणार आहे. आणि ज्या ठिकाणी न्यूरो कोविड असेल तर पण त्यांना तिकडे ऍडमिट करता येतील अशा पद्धतीने आम्ही चर्चा केलेली आहे. गंगामाई हॉस्पिटल पण 100% आम्ही कोविड हॉस्पिटल म्हणून डिक्लेअर करतो. मग या ठिकाणी त्यांच्याकडे काही एक दोन दिवस त्यांना मुभा देते डॉक्टरला घेऊन सुरुवात करण्यासाठी. मग दोन दिवस संपल्यानंतर त्यांनी 100% त्यांच्या हॉस्पिटल सुरू असला पाहिजे. नर्मदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यामध्ये त्यांचा 2 बिल 50 बेड आहे. आणि पूर्ण हॉस्पिटल आम्ही कोविड हॉस्पिटल म्हणून डिक्लेअर करत सिटी हॉस्पिटल आहे त्याच्याकडे 60 बेड्स आहे. तो पण पूर्ण 100% बिल्डिंग आम्ही कोविड हॉस्पिटल म्हणून डिक्लेअर करत. सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल आहे त्याच्याकडे 50 100 बेड आहे. 50 बेड असलेले एक इमारती आणि कोविड कॅन्सर असलेल्या कोविड लोकांसाठी आम्ही तिकडे आम्ही रिझर्व केलेले कोविड हॉस्पिटल म्हणून. आणखी आमचा सिव्हिल हॉस्पिटल असतात त्याच्याकडे 120 बेड्स आहे. असं 9 ठिकाणी आम्ही कोविड हॉस्पिटल म्हणून डिक्लेअर करत. आणि कोविड हेल्थ सेंटर म्हणजे ज्याच्या मॉडरेट सिम्पटम्स आहे म्हणजे मॉडरेट सिम्पटम्स म्हणजे 90 ते 94 पर्यंत स्त्री होतो असेल तर आणि थोडा त्रास असेल तर त्यांना या ठिकाणी पाठवू शकतो. असा आहे धनराज किर्तीकडे 100% आम्ही डीसीएससी म्हणून डिक्लेअर केला. त्या ठिकाणी 150 बेड्स उपलब्ध आहे. मोनार्क हॉस्पिटल 100 बेड आहे आणि 100% तो पूर्ण हॉस्पिटल आम्ही डीसीएससी म्हणून डिक्लेअर करत आहे. गार्गोजी इथली हॉस्पिटल त्यांच्याकडे फक्त 2 बिल्डिंग आहेत. एक बिल्डिंग आम्ही डीसीएससी म्हणून डिक्लेअर करत आहे आणि तो न्यूरॉलॉजी किडनीचा संबंधित असलेल्या कोविड लोकांना त्या ठिकाणी यात्रींनी ट्रीटमेंट करावा असं आम्ही त्यांना हे करतो. सर्व लोक जाऊ शकतो मग ज्या ठिकाणी किडनीचा कोविड पेशंट असेल तर त्यांनी इकडे रेफरन्स करावा असा आमचा विनंती आहे.